जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा खास होणार आहे, कारण की आज आम्ही चाललोय अंतरवली सरडे या ठिकाणी आणि माझ्यासोबत असणारे आमचे मित्र भरत लहाने। ज्या ठिकाणी मित्रांनो सध्या नेमके तीर्थस्थळ कसं आहे, त्या ठिकाणी कशी प्रकार तयारी चालू आहे आणि कशी व्यवस्था केलेली आहे, पार्किंग कशी आहेत, म्हणजे संपूर्ण डिटेलमध्ये आपण आज एवढं घेणार मित्रांनो। तर चला भेटूयात अंतरवली सरडेमध्ये। तर मित्रांनो आम्ही सध्या पोहोचले जालनामध्ये आणि तुम्हाला मी समोर दाखवते बापमाजे मंदिराजवळ आम्ही आलेलो आहे। आता पुलीवरून सरळ येत आहे, समोर हा सरळ रस्ता आहे अंतरवाडी सरळीकडे जाणारा। आता मी तिकडे चाललो आहे। तर मी सध्या आता पोहोचलो आहे अंतरावली सराटी या ठिकाणी, ज्या ठिकाणी मित्रांनो 14 एप्रिल रोजी या ठिकाणी भव्य दिव्य अशी मराठ्यांची महासभा या ठिकाणी होणार आहे मित्रांनो। आणि तुम्ही पाठीमागे माझ्या पाहू शकता, या ठिकाणी स्टेज लावलेलं आहेत आणि जवळपास हे जे तुम्ही इकडे साईडला ग्राउंड बघू शकता, जवळपास हे 150 एकर्स हे ग्राउंड आहेत आणि या 150 एकरामध्ये या ठिकाणी जी भव्य दिव्य अशी सभा होणार आहे, गिनीज बुक रेकॉर्ड ही सभा होणार आहे मित्रांनो। या सभेसाठी महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधव या ठिकाणी हजर राहणार आहेत आणि त्या परीने या ठिकाणी तयारी देखील करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल, तुमची पार्किंगची व्यवस्था असेल, पार्किंगसाठी तब्बल या ठिकाणी 125 एकर जमीन या ठिकाणी गुंतवण्यात आले मित्रांनो। जवळपास म्हणजे सगळ्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि भव्य दिवशी हे सभा होणार आहे। तर नक्की सर्व मराठा बांधवांना माझी विनंती राहील की तुम्ही देखील या ठिकाणी या सभेमध्ये सहभागी व्हा मित्रांनो। तारीख लक्षात ठेवा 14 ऑक्टोबर आणि ही सभा राहणार आहे दुपारी 12 वाजता अंतरवली सराटी या ठिकाणी मित्रांनो। तर आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे ग्राउंड आहेत हे तयार करण्यात आलेलं आहे। सभेच्या ठिकाणी आहोत आपण आता। सर 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 मराठा मराठा बड़ा हम तुम्हारे साथ हैं।